कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरात विना नंबरची दुचाकी फिरवताना सागर सरवणकर नामक तरुणाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं कसून चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दुचाकी राजेंद्रनगर मधील सूरज पाटील कडे विक्रीसाठी दिल्या होत्या त्यामुळं सूरजलाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली या दोघा संशयितांना न्यायालयानं बारा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूर शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली अशावेळी नऊ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुनीता शेळके या कर्मचाऱ्यांसह गस्त घालत असताना पंचगंगा नदी परिसरात एक तरुण नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन फिरताना आढळला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचं नाव सागर सरवणकर असल्याचं निष्पन्न झालं त्यानं कोल्हापूर शहरासह गडिंगलजमधून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली चोरलेल्या दुचाकी विकण्यासाठी राजेंद्रनगरमधील सूरज पाटीलकडे दिल्याचं त्यानं सांगितलं त्यामुळे या गुन्ह्यात सूरज पाटीललाही अटक करण्यात आली आहे या दोघांनाही न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे